नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ्यपुस्तकातील भाग 3 मधील पाठ क्रमांक 11 मातीची सावली. स्टॅनली गोन्साल्विस, जन्म 1955, यांचा हा पाठ अभ्यासणार आहोत. या पाठाचा आशय आणि अर्थ आपण या ऑनलाईन तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. स्टॅनली गोन्साल्विस यांचा सुरुवातीला परिचय अभ्यासू आपण. प्रसिद्ध लेखक मातीची सावली, मरणात खरोखर जग असते हे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. मोझेसची काठी हा लघु कथासंग्रह, रक्त नव्हे प्रेम हवे हा बालकथासंग्रह आणि बायबलमधील व्यक्ती ह्याला जीवन आईसे नाव हे अनुवादित लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. अनुवादित म्हणजे इतर भाषेतून. विविध नियतकालिके व दिवाळी अंकातून सातत्याने कथा व ललित लेखन प्रसिद्ध आहे. वाडवळी या बोली भाषेत लिहिलेली ही कथा आहे. आपण पाहिलं असेल की मराठी भाषेमध्ये विद्यार्थी मित्रांनो, अगदी पूर्वी म्हटलं जायचं की दर 12 कोसावर एक बोली आढळते, तशी महाराष्ट्राची परिस्थिती होती. म्हणजे हे माझ्या मराठी भाषेची श्रीमंती आहे की अनेक बोली भाषा आहेत तिला, पण तिचं समृद्धी आहे म्हणून ती श्रीमंत आहे. अशा या मराठी भाषेतील या वाडवळी बोली भाषेवर लिहिलेली ही कथा आज आपण जे वाङ्मयामध्ये मराठी साहित्यामध्ये विविध प्रकार आहेत, कथा, कादंबरी, कविता, नाटक, प्रवास वर्णन असे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यापैकी ही कथा या साहित्य प्रकारामध्ये मोडते. ही मातीची कथा म्हणजे मातीची सावली ही कथा आज आपण अभ्यासणार आहोत. मातीवर प्रेम करणाऱ्या फरसूच्या मनातील विविध भावनांचं वर्णन या कथेमधून केलेलं आहे. प्रस्तुत पाठ मातीची सावली या कथासंग्रहामधून घेतलेला आहे हे लक्षात ठेवायचं. विद्यार्थी मित्रांनो, कधीही कुठला पाठ कुठल्या कथा संग्रहामधून किंवा कुठल्या पुस्तकामधून घेतलेला आहे ते पाहणं गरजेचं असतं. आणि कविता असेल तर ती कुठल्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे हे सुद्धा आपल्याला तितकंच महत्वाचं आहे. जितकं महत्वाचं आपण एखादी कविता आणि तिचा कवी हे महत्वाचं मानतो, तसा त्याचा काव्यसंग्रह हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कारण जेव्हा तुम्हाला रसग्रहण अर्थ करायचं असतं कुठल्याही कवितेचं, तेव्हा ते माहीत असणं, ज्ञात असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून स्टॅनली गोन्साल्विस यांनी लिहिलेली ही वाडवळी या बोली भाषेतील कथा मातीची सावली या कथासंग्रहातून घेतलेली आहे. ती आज आपण अभ्यासणार आहोत. हे स्टॅनली गोन्साल्विस यांची ही प्रतिभा आहे. प्रस्तुत कथेला आता आपण सुरुवात करणार आहोत. फरसू पाय ओढत पायरीवर येऊन बसला. आपली खरबरीत बोट त्याने गुळगुळीत पायरीवरून फिरवली. मग दोन्ही पाय मुडपून गुडघ्यावर हात टेकून ठेवून तो आभाळाकडे बघत बसला. फरसूची ही कथा आहे. पायरीवर बसलेला आहे, खरबरीत बोट त्याने गुळगुळीत पायरीवरून फिरवली आणि पाय मुडपून गुडघ्यावर हात टेकून तो आभाळाकडे बघत बसला. उठा जरा, आत जाऊन बसा, सुनेचा आवाज झाला. सुनेने, फरसूच्या सुनेने आवाज दिला. सून म्हणजे काय मित्रांनो, आपल्याला नातेसंबंध माहीत असणं खूप गरजेचं आहे, असतातच, सर्वांना माहित आहे. फरसूची सून म्हणजे फरसूच्या मुलाची पत्नी. तिने आवाज दिला, उठा जरा, आत जाऊन बसा. दरवाजा चौकटीला धरून फरसू उठला. त्याच्या पायांची हाडं कडकडली. वृद्धापकाळामुळे हाडांचा आवाज येतो तसा त्याचा आला. आतल्या खोलीत येऊन तो गुबगुबीत खुर्चीवर बसला. या खुर्चीवर त्याला अवघडल्यासारखं वाटायचं. पाय वर घेऊन बसले तरी सून डाफरायची. असं बसणं त्याला कधी ठाऊक नव्हतं.
जुन्या घराच्या पायरीवर ऐसपैस बसायची त्याची तेवढी जुनी सवय. दारातच चिंचेचं एक पुराण झाड होतं. मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा घरभर भरून राहायचा. आईच्या पदरासारखी चिंचेची सावली घरावर असायची. जशी आईची कुटुंबावर सावली असते तशी त्या चिंचेची झाडाची घरावर सावली असायची. म्हणजे पहा, त्या चिंचेच्या झाडाला आईचीच उपमा दिली. मंगलोरी कौलांच्या नळ्यातून फुंकर मारावी तसं वारं तिथे घुमायचं ग थंड. फरसू पायरीवर बसायचा. वरून भिरभिरीत येणारी फुलपाखरी पानं, झाडावर चढणाऱ्या खारी पानं हा त्यांच्या फावल्या वेळाचा उद्योग होता. तिथे बसून शांतपणे निसर्गातील हे जे छोटे छोटे प्राणी पशु पक्षी यांचं निरीक्षण करत बसायचं हा काही एक प्रकारचा रोजचा उद्योग होता फरसूचा असं म्हटलेलं आहे. रात्री जेवण खाणं आटोपल्यावर तो आणि आबू, आबू म्हणजे त्यांचा मित्र, उशिरापर्यंत चिंचेच्या मुळावर बसायचे. पानातून पाझरणार चांदणं अंगावर घेत त्यांच्या गप्पा चालायच्या. गुरढोर म्हणजे जनावर, वाडी, गावकीतली प्रकरण, गावातले वेगवेगळे प्रकरण म्हणजे भांडण तणणं असतील, कोणाचे काही प्रकरण उद्योग असे अनेक विषय. कधी मधी युनुस मास्तर यायचे त्यांच्यामध्ये बसायला. पेपरात येणाऱ्या बातम्या ते सांगायचे. अमेरिकेत की कुठे घडणारी ती नवल फरसू आबू मोठ्या नवलाईने ऐकायची त्या गुरुजींकडून, मास्तरकडून, शिक्षकांकडून, कुठे काय घडलंय. चिंचेचा पाला खूप गोळा व्हायचा. फरसूच्या लेखी ते सारं खत होत. त्यांना तो कचरा नव्हता, तर ते त्याला खत म्हणून बरोबर शेताला द्यायचे. फरसूच्या लेखी ते सारं खत होत. पान पान जमा करून तो वाडीत टाकायचा. आणि या एका झाडाने त्याच्या जमिनीला अशी काळी कस्तार बनवली होती की त्याला कधी खत विकत आणावं लागलं नाही. पावसाळ्यात हिरवीगच्च झालेली त्याची भातं पाहून गावकरी मनोमन चढायचे की किती छान शेती येते त्याची भाताची. का ते एक झाड त्यांना खत द्यायचं. पा विद्यार्थी मित्रांनो, इथे विचार करण्याची गोष्ट आहे की बरेचसे लोक वृक्षतोड करतात. त्यांनी वृक्षतोड नाही केली. वृक्षतोड करणं हे किती चुकीचं आहे. पा एक वृक्ष झाड त्याला पूर्ण खत देत होतं. आज आपण वेगवेगळे रासायनिक खत आणतो, त्याच्यामुळं शेतीत तेवढं उत्पन्न येतं पण शेतीचं कस मात्र कमी होते. शेतीमध्ये ताकद उरत नाही, कारण त्या रासायनिक खतामुळे त्याच्यामध्ये असलेले जीवाणू विषाणू जे असतात, जे कस वाढवतात शेतीमधली, ते मात्र नष्ट होतात. म्हणजे रासायनिक खत हे तोट्याचे आहे, हे घातक आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. म्हणून जास्तीत जास्त जैविक सेंद्रिय खते शेतीकडे वळलं पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याने हा संदेश आपल्याला घ्यायचा आहे, कारण आपणही एका शेतकऱ्यांची मुलं आहोत. आपल्याही घरी शेती आहे आणि हा संदेश आपण या पाठामधून घ्यायचा आहे. त्यानंतर शेतीवर किती प्रेम असतं एका शेतकऱ्याचं हेही इथून घ्यायचं आहे आपल्याला. पा वितापर्यंत दूध देणाऱ्या गाईसारखी भर वैशाखात सुद्धा तिला भरपूर पाणी असायचं. काय म्हटलंय? पा गावकरी म्हणून जळायचे त्यांच्या भातात शेत पाहून. फरसू पाय ओढत पायरीवर येऊन बसला की बोट गुळगुळीत पायावर असा फावला उद्योग त्यांच्याकडे चालू असायचा. वितापर्यंत दूध देणाऱ्या गाईसारखी भर वैशाखात सुद्धा तिला भरपूर पाणी असायचं त्यांच्या विहिरीला सुद्धा. एका दुष्काळात गावातल्या साऱ्या विहिरी कोरड्या ठाक पडल्या होत्या, पण फरसूच्या विहिरीतल्या पाण्याला काही अंत नव्हता. फरसू म्हणायचा, बापजाद्यांची कमाई रे पोरांनो, त्यांचीच पुण्य आहे. ही बावडी नाही, नदी आहे. नदी बावडी नाही ती, विहीर नाही ती, तर ती नदी आहे मोठी, कारण तिच्यामध्ये खूप पाणी आहे. हे सर्व बापजाद्यांची म्हणजे आपल्या वंशजांची पुण्यही आहे. त्यांनी ते टिकवलं, त्यांनी चांगले काम केले म्हणून आम्हाला त्याचं फळ मिळत आहे. बापजाद्यांची कमाई रे पोरांनो, त्यांचीच पुण्य ही बावडी नाही, नदी आहे नदी, असं म्हटलं त्या भाषेमध्ये. कोणाया कामात खोडा गाठला ते तुमच्या नशिबाई वाळूच झाल्याशिवाय रेल का. मग या 1.5 एकराया तुकड्यावर माझ्या घरातले उंदीर तरी जगतील का. इथे किती छान पैकी संदेश देण्याचा प्रयत्न इथे
केलेला आहे. ते म्हणतात की यामध्ये काय म्हटलंय त्यांनी की बापजाद्यांची कमाई रे पोरांनो, त्यांचीच पुण्याई बावडी नाही नदी आहे नदी. कोणाया कामात खोडा घटला तुमच्या नशिबाई वाळू झाल्याशिवाय रेल का. तुमच्या म्हणजे पूर्वजांनी जी वाट म्हणून ठेवली त्या वाटेने जाण्यात त्याला धन्यता वाटते. तो म्हणतो जसं जुन्या लोकांनी ठेवलंय तसं जगायला शिकायचं. आणि जर तुम्ही तसं नाही जगले, त्यांचं पुण्य जर नसतं, तर त्या 1.5 एकरावर उंदीर तरी जगतील का. मग आम्ही कसे जगलो. त्या 1.5 एकराच्या तुकड्यावर त्याने 4 पोरं वाढवली, 3 पोरींची लग्न करून सासरी पाठवल्या. म्हणजे तेवढा खर्च, 3 पोरी पाठवल्या म्हणजे पाठवल्याने त्या 3 मुलींच्या लग्नांचा खर्च त्या 1.5 एकरामधूनच केलाय. तिघींनाही गळे झाकतील एवढे दागिने करून घातले. तिघींनाही त्यांच्या विवाहामध्ये गळे झाकतील एवढे दागिने, म्हणजे पुरेपूर दागिने. मनू हा शेवटचा मुलगा त्यांचा, 3 मुलीनंतरचा मुलगा. परसू तिसरी चौथीच्या पुढे गेला नव्हता. मनूला त्याने शिकवलं कुठल्याशा इंग्रजी नावाच्या कंपनीत तो कामाला आहे. मातीत बोट घालायला तो नाखुश असतो, शेती करायला आवडत नाही त्याला. तो कंपनीत नोकरीला आहे हे फरसूला कधीच जाणवलं होतं, पण तो काहीच बोलायचा नाही. हातपाय चालतील तोवर या मातीची चाकरी करायची असं ठरवलं. जमीन विकायची नाही, बापजाद्यांची आहे, दौलत आहे ती, आपली संपत्ती आहे, आपला मान आहे, म्हणून ती विकायची नाही. ही पूर्वापार चालत आलेली परंपरा, चालत आलेली रीत अशीच पुढे चालवायची. पण पुढे आपला मुलगा चालवील का या भीतीने मनात न ठेवता आपण चालवत राहायची. हा मनामध्ये निश्चय फरसूने ठेवलेला असतो. त्याला माहित असतं आपल्या मुलाला या शेतीमध्ये कुठलाही रस नाही, तरीही ते चालत ठेवणं, त्याला पटवून देणं हे फरसूच्या मनाने ठरवलेलं असतं. पण तो काहीच बोलायचा नाही. हातपाय चालवील तोपर्यंत या मातीची चाकरी करायची हे त्यानं व त्याच्या मंडळीने कधीच ठरवलेलं होतं. पोटच्या पोरा इतक्याच प्रेमाने वाढवलेल्या झाडापानांना जीव जाईस तोवर उघड्यावर टाकायचं नाही हा त्यांचा निश्चय होता. फक्त जमीन नाही, त्या जमिनीवर वाढणारी, त्या जमिनीच्या बांधावर असणारी झाडं ही सुद्धा पोटच्या मुला इतकी जपलेली होती. शेतकरी खूप जपतो आपल्या झाडांना, हे त्या फरसूने जगलेलं होतं, जपलेलं होतं. बाबा चला जेवून घ्या, मनूचा आवाज ऐकून फरसू दचकला. तो उठून उभा राहिला, किंचित थकल्यागत वाटले त्याला. हा पूर्वी असे पाय भरून यायचे नाही, झाडापानांना आधार देऊन वाढवताना हयात गेली, आपला आधार तर कधीच तुटून पडला. आता स्वतःला सांभाळायला पाहिजे, आपणच आपला आधार. आता फरसूच्या मनात आलं, दचकला तो की आता आपल्याला कोणी आधार नाही. पूर्वी झाडं होती आधार आपल्याला, झाडांना धरायचो. आता झाडं राहिली नाही, तोडून टाकली. आता स्वतःला सांभाळलं पाहिजे, आपल्याला कोणी आधार नाही. मुलं वगैरे त्यांचे विचार वेगळे आहेत, आपले विचार वेगळे आहेत. काय स्वप्न बघत उभे राहतात कोण जाणे. अख्खा दिवस रांदीतच बसाव का आम्ही. फरसूच्या कानावर येईल इतकाच आवाज स्वयंपाक घरातून येत होता त्यांच्या सुनेचा. काय सपन बघत उभे राहतात का लोक कोण जाणे, असं म्हणून त्या सुनेने त्या सासऱ्याला टोमणं मारलं की लवकर या, जेवून घ्या. अख्खा दिवस आम्ही रांधीतच बसावं का, वाढतच बसावं का, तुम्हाला स्वयंपाक करतच बसा, पटकन जेवून घ्या. अशा पद्धतीने त्या सुनेचा आवाज कानावर आला. स्वतःला सावरून तो जेवणाच्या टेबलावर येऊन बसला. तिघही मुकाट जेवत होते. तिघही म्हणजे कोण, फरसू, फरसूचा मुलगा आणि फरसूची सून. ही खानावळ फरसूच्या घशातून घास उतरू देत नव्हती. रोजचे हे मुके घास त्याच्या डोळ्यात आसवं आणत होते. दुःख होत होतं त्याला, खूप दुःख झालेलं होतं. पूर्वी जुन्या घराच्या त्या अंधाऱ्या पडवीत जेवण व्हायची. मनूची आई प्रार्थना करायची, आमचे बापा तू स्वर्गात आहेस, असे जेवणाच्या अगोदर श्लोक व्हायचे. मग जेवण व्हायची कितीतरी छान त्या शेतातल्या त्या घरामध्ये, त्या चिंचेच्या सावलीत असलेल्या घरामध्ये. आता ह्या मोठ्या मुलाच्या बंगल्यामध्ये तसं नाही हे दाखवण्याचा प्रयत्न
इथे केलेला आहे. पूर्वी जुन्या घराच्या त्या अंधाऱ्या पडवीत जेवण व्हायचे. मनुची आई प्रार्थना करायची, आमचे बापा तू स्वर्गात आहेस. एक सुरात प्रार्थना झाल्यावर जेवण व्हायचं. मनुच्या आईची टकळी चालायची. मनू तर जेवता जेवता उठून नीना सिबलशी मस्ती करायचा, म्हणजे त्यांच्या बहिणीशी मस्ती, धिंगा मस्ती करायचा, खोड्या करायचा, तासभर जायचा जेवणाच्या गडबडीत. मन रीती व्हायची, घासागणित पोटात माया उतरायची, गप्पा व्हायच्या इकडच्या तिकडच्या. जेवण तरी काय असायची, एखादी भाजी असायची, कधी डाळ असायची, कधी सुके बोंबील असायचे, भात आणि तांदळाच्या रोट्या, असंच काहीतरी असायचं. पण ते कितीतरी प्रेमाचं असायचं जेवण, हे सांगण्याचा प्रयत्न इथे फरसूने केलाय. पण तरारून वाढलेल्या गुबगुबीत केळीचं अख्ख बन एका पाऊस वाऱ्यात जमिनीवर झोपावं झेपावं, तसा आपला संसार होत्याचा नव्हता झाला. वाडीत खपताना वगैरे अशा पद्धतीने कोणाची नजर लागली, तारकी वाडीत खपताना पायाला तारकी खेळा लागला आणि आठवड्याभरातच बायको कोसूची मेनमात विझून गेली. पत्नी मृत्यू पावली फरसूची. कोणाची नजर लागली की पंजांची पुण्याई संपली की गेल्या जन्मींचा पापाचा घडा आता वाहत आहे. नाही नाही, हा मातीचा शाप असणार. कारण ज्या मातीने हा संसार फुलवला, ज्या मातीने आमचं हे कुटुंब वाढलं, ती मातीच उजाड केली. कारली वांग्यासारखा तिचा बाजार मांडला, मनुने जमीन विकायला काढली, पण आपण बैलासारखी मान डोलवली, आपण होकार दिला. हे दुःख फरसूच्या मनात होत. मनू अरे पोरा बोल रे काहीतरी, फरसून राहून उमाळ्याने बोलून गेला. अरे तू जमीन इकली म्हणून माझ्या मनात काय राय, राग नाही का तुआ, दुस्वास नाही. आमचा जलम त्या मातीत गेलता म्हणून थोडं वाईट वाटते. म्हणून वाईट वाटत रे, पूर्ण जन्म आम्ही जन्मल्यापासून त्या मातीत राहिलो, मातीत वाढलो, मातीतच जगलो. त्या मातीनेच आम्हाला जगवलं, त्या मातीनेच आम्हाला शिकवलं. तीच जमीन तू विकली रे, आणि मी पण तुला कसा होकार दिला, म्हणून वाईट वाटत रे. बाबा जमीन विकली म्हणून आज ओ बंगला बांधता आला, नाही ते उभा जन्म त्या गोठ्यात काढला लागावलो. आज मांसाहारक घर मिळालंय. परमेश्वराय आभार माना, नाहीतर तुमचं आपलं माझी जमीन गेली चालूच राहत. मुलाने त्यांना आडवं बोललं, त्यांच्या जिव्हारी खूप लागलं. ते म्हटलंय, तो मुलगा म्हणाला, तुमचं काय जमीन गेली म्हणता, आज आपल्या माणसा गणित घर मिळालंय, आपल्याला बंगला मिळालाय किती मोठा, प्रत्येकाला स्वतंत्र खोले आहेत त्यामध्ये, इतकं मोठं घर मिळालंय. आणि पसराभर आभार माना देवाचे, परमेश्वराचे आभार माना, नाहीतर तुमचं आपलं चालूच असत की माझी जमीन गेली चालूच राहत. असं म्हटलं, अंगावर पडावी तसे मनुचे शब्द ऐकून फरसूचे अंग थरारले. सुनबाई जेवायची थांबली होती. मनुच्या चेहऱ्यावर घर बांधल्याचा अभिमान काठोकाठ पसरलेला होता. फरसूला मात्र पोटात खट्टा पडल्यासारखं झालं. पुढ्यातली बशी सरकवून तो उठला. सुनबाई जेवू लागली, मनूही जेवू लागला. फरसू खांदे पाडून मान खाली घालून अंगणात आला. बिल्डरने मनूला सुंदर आटोपशीर बंगला बांधून दिला. त्याच्या समोरच त्याची भली मोठी इमारत आकाराला येत होती, म्हणजे अगदी जुनी माणसं शेतीला किती महत्व देतात, प्राधान्य देतात, हे फरसूच्या रूपाने इथे सांगितलेलं आहे. आणि नवी पिढी त्या जमिनीला कशी दुर्लक्षित करते, मात्र ती जमीनच कित्येक पिढ्या तिच्यावर जगत आलेले आहेत. आणि म्हणून ती जमीन ही जमीन नसून ती धरणी माता आहे, असं ज्या प्राचीन काळापासून चालत आलेलं आहे शेतकरी जीवनामध्ये, ते तत्व इथे सांगण्याचा, फरसूच्या तोंडून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नवीन घडलेली पिढी कशी शेतीला दुर्लक्षित करते हे फरसूच्या मुलाच्या तोंडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फरसूला वाटलं, जमिनीवरचा ट्रॅक्टर फिरला, बागायत मातीला मिळाली, मोठाले खड्डे खणले गेले, भलमोठं दगडविटाचं धूळ तिच्यावर उभारलं गेलं, मोठमोठ्या इमारती तयार झाल्या त्याच्यावर, तेव्हा त्या मायला काय वाटलं असेल. ती माय म्हणजे कोण? ती जमीन.
आणि या मातीशी नाळ तुटली की माणूस पण तरी कसा राहणार. नाळ तुटणे हा वाक्प्रचार आहे. मातीशी जर नाळ तुटली तुमची, तुम्हाला जर शेतीमध्ये तुम्ही गेलाच नाही तर शेतीचं महत्व कसं कळेल. पण जो शेतकरी आहे, जी शेतकऱ्यांची मुलं आहेत, त्यांनी आपले आई वडील शेतीकडे किती लक्ष ठेवतात, कशामुळे ठेवतात, कारण ती शेती त्या पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचं काम, त्याला जगवण्याचं काम करते. म्हणून तिला आपण फक्त धरणी म्हणत नाही तर धरणी माता म्हणतो, कारण ती आपल्याला जगवते, ती आपलं पालकत्वाचं कार्य करते. हे या फरसूच्या रूपाने, फरसूच्या विचारांच्या रूपाने इथे आपल्याला ऐकायला मिळते. पाय मातीवर असतात तोवरच माणूस माणूस असतो. पोराने मातीशी नातं राखलं नाही, आता बापाशीही नातं सांगत नाही. सिमेंट, दगड, धोंड्याशी का कधी माणसाचं नातं साधलं जातं? मातीनंच घडवलंय ना आपणा सर्वांना. आणि शेवटी तिच्याच तर कुशीत विश्रांतीसाठी जायचं आहे. तिलाच विकून आम्ही या गुळगुळीत चकचकीत घरात राहायला आलो. फरसू सांगतो की मी माझ्या मुलांनी ती जमीन विकली, तिच्यात मोठमोठ्या इमारती बांधल्या गेल्या, ती एका बिल्डरला विकल्या गेली. त्याने एक बंगला आम्हाला दिला, पण त्याच्या बदल्यामध्ये त्याने इतर खूप घरं बांधून, मोठमोठे इमारती बांधून त्या विकल्या. म्हणजेच एक प्रकारचा प्लॉट पडले त्याच्यामध्ये, आणि त्या जमिनीचं जी पिकत होती ती नापीक करून टाकली. हे याच दुःख फरसूला झालेलं आहे. चंद्रप्रकाश सर्वत्र लखलखत होता. पूर्वी पावसासारखं चांदणं चिंचेतून ठिपकायचं, घरातील जुनी पुराणी वस्तू विकावी, तसं ते झाडही गेलं. ते झाडही त्यांनी काढून टाकलं. आंबा, फणस, भेंडी, नेवर सारी जमीनदोस्त झाली सारी झाडं. म्हणू एकदा म्हणाला, ही झाड म्हणजे नुसता कचरा. उंदीर कवडे येतात घरात, आपल्या बंगड्या पुढं ही जंगली झाडं अजिबात शोभत नाही. कापून मस्त गुलाब लव. त्याच्या मनूचे आणि त्याच्या वडील असलेल्या फरसूच्या विचारांमधली ही तफावत सांगितली विद्यार्थी मित्रांनो, की आजच्या पिढीला वाटतं की ही झाडं वगैरे हे सर्व कचरा करतात. झाडं नको, तिथं शोभेची फुलाची झाडं लव, छोटी छोटी, पण ती निसर्ग दृष्ट्या सक्षम नाहीत विद्यार्थी मित्रांनो. झाडं जी उंच उंच वाढतात, जी उंच मोठमोठी झाडं असतात, त्याच झाडेमुळे जमिनीची धूप थांबते. त्याच झाडामुळे जो पाऊस पडतो, तर विद्यार्थी मित्रांनो आता जी वृक्षतोड झालेली आहे त्याच्यामुळे जे वेळोवेळी आपल्याकडे वर्षानुवर्षे 2-3 वर्ष झाले की दुष्काळ पडतो, याचं कारण केवळ हेच आहे की आता मनूसारखी मुलं जन्माला आलेली आहेत आणि फरसूसारखी लोक आता त्यांचं काहीही चालत नाही त्यांना जरी वाटत असलं. म्हणून विचार बदलणं ही काळाची गरज आहे. झाडं लावा विद्यार्थी मित्रांनो, झाडं असली पाहिजेत. झाडाचे फायदे याच्यामधून जाणून घ्या. जरी आपण 2 पिढ्यातील हे अंतर, 2 पिढ्यातील हे विविध विचार, 2 पिढ्यातील विचारातील अंतर जरी आपण या फरसू आणि मनूच्या मनामधलं काढून घेतोय, तरी पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की चुकीचं कोणतं आहे, चुकीचे विचार कोणते आहेत, फरसूचे आहेत की मनूचे आहेत, हे पण जाणून घेतलं पाहिजे. आणि तुमच्या लगेच लक्षात येईल, तुम्ही लगेच उत्तर देताल की मनूचे विचार चुकीचे आहेत. त्याचे जरी फॉरवर्ड विचार असले, आधुनिक असले, तरी ते कुठेतरी आपल्या निसर्गाला कुठेतरी संपायला चाललेत. जुनं ते आहे ते संपवायला चाललेत, हेच याच्यामधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण यामध्ये पुढे फरसूच्या जन्माधीची झाडं फरसूच्या डोळ्यात देखत गीत तोडली गेली. म्हणून त्या ठिकाणी इंग्लिश गुलाबांची बाग फुलवली. फरसू फरसू, अरे रातच्या पारा एकटाच बाहेर काय करते? आबूचा आवाज ऐकून फरसू थोडा भानावर आला. आबू बय, बघ पहिली माझी बायको कोसू गेली, मग जमीन गेली, घर सुद्धा पाडून टाकील ना, शेवटी ती चिंच पण कापिली. माझा एकटा पुत्तो सुद्धा अथ माझा नाही राहिला रे. जेजूस अथ मानासुद नेलं ते बरं होईल. फरसूने त्याच्या मनातले जे दुःख आहे ते इथं फोडलं. फरसूने सांगितलं की अगोदर माझी पत्नी गेली. आबू म्हणजे त्याचा मित्र, त्याला तो सांगतो माझी पत्नी गेली, पत्नीनंतर माझी जमीन गेली, माझं घर सुद्धा जमीनदोस्त केलं, पाडलं या लोकांनी. ज्यांनी जमीन विकत घेतली त्यांनी तिथं मोठमोठे बंगले बांधले, पण ते जे माझं घर आहे ज्याच्यामध्ये माझा
पूर्ण लहानपण माझा आत्मा माझं सर्वस्व होतं ते सुद्धा जमीनदोस्त केलं. त्याच्या समोर असणारी चिंच सुद्धा कापून टाकली. माझा एकटा पूत, पूत म्हणजे इथे मुलगा, तो सुद्धा आता माझा राहिलेला नाही. तो सुद्धा विचाराने आता माझा राहिलेला नाही. जेजूस म्हणजे हे देवा, हे ख्रिस्ती धर्माचे असलेले फरसू, हे व्यक्तिमत्व, त्यांनी येशू ख्रिस्ताकडे मागणी केली की हे येशू आत माना सुद्धा ने ते बरं होईल, आता मलाही घेऊन जा. आता माझ्या माझं असं कोणीही राहिलेलं नाही. इथे खूप मोठं फरसूच्या मनातलं दुःख इथं विशद करण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. अरे आया रडते काय फरसू, त्याचा मित्र त्याला म्हणतो. अरे असा रडतो काय लहान मुलांसारखा, मी तुझा दोस्त आबू है, इनुस मास्तर है, आम्ही तुझे सर्व मित्र आहोत, तुझ्या दुःखामध्ये तुझं दुःख कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं म्हणण्याचा प्रयत्न त्याच्या मित्रांनी केला. न तुझा पोरगा सुनबाय पोरी जावाय भतन सर्व आहेत ना, तुला मुलगा आहे मुलगी आहे जावई आहे सून आहे सर्व आहेत ना, कोणी तुला टाकणार नाही, तुला कोणी असं म्हणजे अनाथ टाकून देणार नाही, तुला सांभाळतील. आमचा फरसू खरंच डोखरा झाला, आता खरोखर तो एक प्रकारचा अनाथ एकदम दुःखी कोणी नसलेला असा झालाय, आबू उसनं हसत म्हणाला. आणि त्याच्या मित्राने म्हटलंय की थोडा वेडा झालाय, काही खरं नाही याच, म्हणजे अशा हसत हसत त्याचा मित्र आबू म्हणाला, आबू ही माया रक्ताई माणस, ही रक्ताची माणसं आहे, ही माया आहे. माया म्हणजे प्रलोभन आहे, दिसत तसं नाही पण जमीन इकली, पैसे आले न ते बापाला विसरले, पैसे आले मुलाला तो लगेच बापाला पण विसरून गेला. आता माझं कोणी नाही राहिलं, माझी जमीन गेली मी तिला इकून टाकलं, म्हणून कागद आणला मी सही केली, मी बेईमानी केली, माझ्या मायेला फशिलं, मी माझ्या आईला फसवलं, मी माझ्या आईला विकून टाकलं, खूप मोठा अपराधी आहे मी, असं फरसू म्हणतो. मुलाने त्या जमिनीचे कागद आणले, मी त्याच्यावर सही केली, ही माझी मोठी चूक झाली. त्यावर त्याचा मित्र म्हणतो, फरसूचा मित्र म्हणतो, अरे येड्या किती लोक जमिनी इकते इकतात, खूप लोक जमिनी विकतात, तू एकट्यानेच विकली नाही, तू आपला नुसता रडत बसलाय, तू फक्त रडत बसला असती बघ, टोपलीवर पैसा मिळालाय म्हणूला, खूप पैसा गडगंज येत आहे, टोपलीवर म्हणजे गडगंज पैसा मिळालाय त्याच्या बदल्यामध्ये, आता मातीत हात घालाशी गरज नाही, आता तुला मातीत हात घालायची गरज नाही म्हणजे शेतीत कष्ट करायची गरज नाही, तुला काही पेरायची गरज नाही, तुझे हात आता भरणार नाही, सुखात खा मरेपर्यंत, मरेपर्यंत सुखात खाता आनंदी राहा, तो पैसा नाही रे आबू. त्यावर आबूला फरसू म्हटला, तो पैसा नाही रे आबू, ते आमच्या आजा, तो पैसा आहे ना तो आमचा आजा पंजोबा, ही जी आहेत मागच्या पिढ्या, रक्त आहे ना नाते तुटेत नाही, त्यांचं ते आहेत, ते जणू काही विकलेत आम्ही, ती जमीन नाही विकली, तर त्या जमिनीच्या रूपाने आम्ही आमचे आजोबा पंजोबा आमचे नाते विकले. रक्ताय शाप भोगायला लागतात, वाईट जर असं केलं तर त्याचा शाप भोगावा लागतो, ते शाप मीच भोगीन, तो शाप मला मिळणार आहे. आता पैसा नाही का सुख नाही, आता पैसा नाही आणि सुखही नाही, जेजूस माफ कर रे मला, असं म्हटलं, हे येशू मला माफ कर, मी खूप मोठा अपराध केलेला आहे, असं फरसू देवाकडे पाहत म्हणाला. फरसूने हात जोडून आकाशाकडे पाहिलं, येड्या फरसू लोक जमिनी इकून मजा करतात, गाड्या घेतात बंगले बांधतात, तुला आपलं जलंभर ढोर हरक खपाला पाहे, ते म्हणे तुला जलंभर असं डोकं, खरंच तू आता म्हातारा झालास रडत बसलास, अरे माती नसेल तर ते ढोराचं जीवन आहे, माती नसली ना ढोराचं म्हणजे जनावराचं जीवन आहे, ज्याला शेती आहे तोच खरा शेतकरी शोभतो, आणि म्हणून मी माझी जमीन विकली, खूप मोठा अपराध केलाय, तू सुद्धा त्या बिल्डरा हारका झाला रे आबू, तू सुद्धा तुझ्या बिल्डरने ही जमीन विकत घेतली, त्या बिल्डरासारखा झाला रे आबू. फरसूने आवाज चढवत त्याला फटकारले, मग त्याच्याकडे पाठ वळून तो खालच्या आवाजात म्हणाला, माती नेल ते ढोरा जीवन तरी काय काम,
जर जमीन नसेल तर जनावरासारखं जगणं काय कामाचं? आम्ही लागले रे आथ वाटेल, पण आमशी नातं पण त्यांना कायच नाही येणार रे, त्यांना पाया खालती जमीनच नाही रे, इथून पुढच्या पिढ्यांना ती जमीन मिळणार नाही, राहणार नाही, हे सर्वात मोठं दुःख आणि त्याचा शाप मला मिळणार आहे. पुढचं पुढे बघून घेतील ते पुढच्या पिढ्या, तुला काय घेणं देणं, असा अबू त्याच्या खांद्यावर हात थोपटत म्हणाला. तर त्यावर ते म्हणले, आजकालची पोरं खूप हुशार आहेत, त्यांचे पाय जमिनीवर नाही, ही पोरं बोटीवर जातात, विमानात जातात, अरबस्तानात, इंग्लंड, अमेरिका कटे कटे गेल्यात पोरं आपली. चल तू, टाइम बघ कावडा झाला, जा निज. आणि त्याच्या मित्राने त्याची समजूत घातली की आत्ताची पिढी आहे ना, ती आता या जमिनीकडे नाही पाहत, आता ती खूप पुढे गेली, ते आता अमेरिका, इंग्लंड असे बोटीवर, विमानात फिरतात, आता ती पोरं आपल्यापेक्षा खूप पुढे गेली. चल, भरपूर टाइम झाला, आणि तू त्याचा विचार करू नको, जा घरी जाऊन आराम कर, झोप. अबू निघून गेला. त्याची सावली मांजरी सारखी घुटमळत त्याच्या मागे गेली. परसुम पाठ मोरे अबूकडे पाहतच राहिला. अचानक त्याची नजर डावीकडे वळली. त्याच्या 1.5 एकराच्या तुकड्यातून ती भली मोठी इमारत कोंभासारखी वरवर येत होती. मंद चांदण्या प्रकाशात ते धूळ अक्राळ विक्राळ भासत होत. इमारतीची काळी ठिप्पूस सावली झाड झुडप सपाट केलेल्या शेताला कवटाळत सुस्तावल्यासारखी अस्ताव्यस्त पसरली होती. परसुने त्याच्या जमिनीकडे पाहिलं तेव्हा त्या जमिनीतून एक अक्राळ विकळा इमारत रूप घेत होती. हळूहळू वर येत होती. तिच्यामुळे आजूबाजूचे सर्व झाड वृक्ष तोडलेले होते. आणि अशा पद्धतीने खूप मोठं दुःख परसूला झालं. परसूला वाटलं ही आपल्या मातीची सावली आहे, ही आपल्या मातीची सावली आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण या पूर्ण पाठाचा आपण अभ्यास केलेला आहे, अर्थ अभ्यासलेला आहे. खूप शेतकरी जीवनाशी निगडीत असलेला हा पाठ, शेतीचं महत्व शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांच्या मुलांना किती महत्वाचं असतं, तात्पुरतं जरी आपल्याला तिच्यापासून तिच्या बदल्यात जर पैसा मिळत असेल, पण जमीन विकणं हे काही योग्य नाही, हे शेतकऱ्याचं ध्येय आणि शेतकऱ्याचं वैशिष्ट्य इथे फरसूच्या रूपाने या पाठामधून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व शेतकरी आहोत, शेतकऱ्यांची मुलं आहोत, म्हणून शेतीचं महत्व आणि मातीची सावली या पाठामधून या स्टॅनली गोन्साल्विस यांनी विशद करण्याचा खूप सुंदर पद्धतीने एक जुन्या पिढीतील व्यक्तिमत्व आणि एक आधुनिक व्यक्तिमत्व, म्हणजे ह्या पुढील पिढीतील चालू काळातील एक व्यक्तिमत्व, अशा दोन व्यक्तिमत्वातील हे विभिन्न विचार, विचार करण्याच्या वृत्ती, विचार करण्याची कुवत शक्ती, हे सर्व मांडण्याचा प्रयत्न प्रस्तुत पाठातून करण्याचा पुरेपूर प्रयत्न स्टॅनली गोन्साल्विस यांनी केलेला आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी हा पाठ पूर्ण पाहिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.